अचानक म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज दुपारी परीक्षा असल्यामुळे राज्यभरातून मुंबई इथल्या केंद्रावर विद्यार्थी दाखल होणार होते, परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जाते आहे. म्हाडाच्या ज्युनियर इंजिनियर परीक्षा मीरा भाईंदर इथे देणार होती, बट आज ते अयोग्याने कॅन्सल झालेले आहेत. सो माझ्यासारखे अजून काही मुलं आहेत जे अजून ट्रॅव्हल करत आहेत, सो काही अजूनही सेंटरला पोहोचलेले आहेत. सो मी विनंती करते की ज्यामुळे परीक्षा रद्द झाल्या आहेत त्यांच्यावर कार्यवाही घ्यावी. अभ्यास केलेला आहे तुझे, माझ्या पप्पांनी मला आधार दिला की तू जा अभ्यास केला तर ती परीक्षा देऊ नये, आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर न्यूज मिळते की परीक्षा रद्द झाली. खरंच मनाला खूप या गोष्टीचं वाईट वाटतं की इतका अभ्यास करून सुद्धा आम्हाला परीक्षा द्यायला मिळत नाही. आणि सगळ्यात मोठ्या या गोष्टीचं वाईट वाटतं की अभ्यास करून खूप जास्त मेहनत घेऊन आमचा उपयोग काय, जर बड्या बापाच्या आवला पैसे भरून नको त्या ठिकाणी कामाला लागतात. जी या मुलांना इंजिनियर म्हणतात, इंजिनियर हा शब्द सुद्धा लिहिता येत नाही, अशी मुलं पैसे भरून नको त्या पोझिशनला जातात आणि आमच्यासारख्या अभ्यासू आणि गरजू विद्यार्थ्यांचा नुकसान होतो. म्हाडाची एक्झाम होणार होती, त्यासाठी खूप सारे विद्यार्थी गावावरून इथं सेंटरला आले आहे आणि बरेच विद्यार्थी अजून पोहोचता आहे, त्यातून मी एक आहे. मी मराठवाड्यातून आज इथं या मीरा भाईंदरला एक्झाम देण्यासाठी आली होती आणि इथं आल्यावर कळले की एक्झाम ही रद्द झाली आहे. हे काय चाललं आहे, आम्ही या एक्झामसाठी पूर्ण वर्षभर वाट बघतो, अभ्यास करतो, मानसिक सहन सहन करतो आणि इथं आल्यावर असं कळतं की एक्झाम ही रद्द झाली आहे. एक दोन लोकांच्या फायद्यासाठी बाकीच्यांचं नुकसान करणं हे काय बरोबर रीतीने चाललं नाही आहे, आणि या मागे कोणी असावे त्याच्यावर विशेष रूपाने कारवाई करण्यात घ्यावी ही माझी इच्छा आहे. तर म्हाडा नोकर भरती परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर हजर झालेल्या उमेदवारांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर इथून पुण्यामध्ये परिसरामध्ये परीक्षा देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना या संदर्भात आगाऊ सूचना न मिळाल्यानं उमेदवारांचे हाल झाल्याचं सांगितलं जात आहे. नंतर म्हाडाची एक्झाम आज होती ती रद्द झाली. कोरोनाच्या काळात एमपीएससीच्या अनेक परीक्षा पुढे गेल्या, परंतु म्हाडाची एक्झाम आजची रद्द झाली. खरं तर परवाच मेसेज येतो की तुमचं सेंटर चेंज झाले, आज पहाटे मेसेज येतो की तुमचे पेपर रद्द झाले. ह्या पेपर कुठला सरकारचा निष्काळजीपणा आहे, त्यात आमच्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांची, आम्ही काल रात्री लाखून आलो, या आमच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांची काय चूक.